जामखेड शहरातील बस स्टँडजवळ महाराष्ट्र बँक रोड येथे असणारे जीवनसाई हॉस्पिटल येथे शनिवार दिनांक 8 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 ते 5 यावेळेत अस्थिविकार तपासणी व निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये मशीनद्वारे हाडांची BMD तपासणी, रक्तदाब, ECG व तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार, तपासणी, मार्गदर्शन मोफत होतं. शिबिरामध्ये एक्स-रे, ECG, रक्तलघवी तपासणी व ऑपरेशन या सर्व सुविधांवर 50% सवलत, तसेच मेडिकलवर रुग्णांना 20% सवलत देण्यात आली. या शिबिरासाठी हाडांचे तज्ज्ञ डॉक्टर अजय वानखडे, डॉक्टर करण कुलथे यांनी रुग्णांची तपासणी करून उपचार केले. तसेच जामखेड शहरातील अत्यंत गरीब कुटुंबातील रुग्णांवर खुबा बदली शस्त्रक्रिया ना नफा ना तोटा या तत्वावर करण्यात आली. या शिबिराच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम जीवनसाई हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सादेक पठाण, डॉक्टर भरत देवकर, डॉक्टर इम्रान शेख यांनी केले. या शिबिरामध्ये 105 रुग्णांनी सहभागी होऊन शिबिराचा लाभ घेतलाय. मी डॉक्टर करण बाळासाहेब बोलते, अस्थिरोग तज्ज्ञ, जीवनसाई हॉस्पिटल जामखेड येथे कार्यरत आहे. जीवनसाई हॉस्पिटल जामखेड येथे आम्ही आरोग्य तपासणी शिबिर आज दिनांक 8/4/2023 रोजी आयोजित केले होते. हे शिबिर हाडांसाठी असल्या कारणाने इथे हाडांच्या रिलेटेड जे काही आजार असतील त्याचे सर्व प्रकारे निराकरण करता येईल याची आम्ही तयारी केलेली होती. त्या निमित्ताने आम्ही इथे BMD म्हणजेच हाडाची कॅल्शियमची घनता व डॉक्टरांचा उपचार हा मोफत ठेवण्यात आलेला होता व त्या रिलेटेड जे काही आजार असतील त्यावर काही वाजवी सवलतीच्या दरात औषधेसुद्धा पुरवण्यात आली. तसेच शिबिराअंतर्गत जे काही रुग्ण आले त्यामध्ये आमच्याकडे एक असा रुग्ण होता ज्याचा खुबा मोडलेला होता. त्या रुग्णाचा खुबाबंदीचं ऑपरेशनसुद्धा सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिलं आणि शिबिराच्या अंतर्गतच आम्ही ते पूर्ण केले. आणि तो मनुष्य लास्ट 6 महिन्यापासून जो ज्याला चालता येत नव्हतो तो ज्या दिवशी ऑपरेशन झालं त्याच दिवशी त्याला चालवण्यात आलेलं आहे. तसेच हाडांच्या साठी जे काही दुखणे घेऊन रुग्ण आलेले होते त्यांचे बऱ्यापैकी निराकरण करण्यात आलेले आहे. आज दिनांक 8 शनिवार रोजी जीवनसाई हॉस्पिटल या मी तिन्ही संचालक डॉक्टर सादेक पठाण, डॉक्टर भरत देवकर आणि डॉक्टर इम्रान शेख श्रीनाथन सिटी हॉस्पिटल आधी अध्यक्ष होतात आमच्यामध्ये. ते आता आमच्या जीवनसाई हॉस्पिटलला मंजूर झालेलं आहे आणि आता आम्ही तिघं जण मिळून हॉस्पिटल चालवत आहोत. तर या हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ 2 ऑर्थोसर्जन आहे. एक MPS MS ऑर्थो आहे, त्यांनी मुंबईला केलेलं आहे. त्यांनी शोल्डर कॉलेज फेलोशिप, नी सर्जरी, हिप सर्जरी यांची फेलोशिप कोरिया येथे करून आलेले आहे. तर दुसरे डॉक्टर कुलथे हे MPS G ऑर्थो आहे, त्यांनी पण फेलोशिप ट्रॉमा आणि हिप रिप्लेसमेंटमध्ये केलेले आहे. हे दोन्ही एक्सपर्ट सर्जन आमच्याकडून पूर्ण वेळ उपलब्ध आहे. आज आम्ही त्यांचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून आणि जे गरीब लोक आहेत ज्यांना गरज आहे त्यांना सेवा भेटावी या दृष्टिकोनातून आज आम्ही ऑर्थोचं शिबिर ठेवलं होतं. यामध्ये आम्ही एकही रुपया फायदा न घेता या शिबिरामध्ये बायपोलर सर्जरी केलेली आहे. जो की एकदम गरीब पेशंट आहे त्याचं फक्त 1 लाखचा खर्च आणि अनेस्थेसियाचा खर्च घेऊन सप्लाई हॉस्पिटलला किंवा सर्जनला एकही रुपया न घेता ती सर्जरी केलेली आहे. त्याच्यात आज BMW तपासून बोन मॅरो डेन्सिटी BMD आपण ज्याला म्हणतो बोन मॅरो डेन्सिटी तपासणी मोफत केलेली आहे. रक्तलघवी तपासणीमध्ये 50% आपण डिस्काउंट दिलेला आहे. त्यानंतर एक्स-रे पण 50% डिस्काउंटमध्ये केलेला आहे. ECG मोफत केलेलं आहे आणि तपासणी, मार्गदर्शन आणि उपचार हे पण मार्गदर्शन दिलेलं आहे, मोफत दिलेलं आहे. आणि मेडिकलमध्ये पण 20% डिस्काउंट द्यायला लावलेलं आहे. ते आजच्या शिबिरामध्ये आम्ही केलेलं आहे. आजच्या शिबिरामध्ये टोटल 105 रुग्ण झालेलं आहे. त्यातलं आज एक जणांचं ऑपरेट झालेलं आहे आणि जसं जसं हे 3-4 दिवस सगळे मोठे मोठे ऑपरेटिव्ह असल्यामुळं 5 ते 6 नी रिप्लेसमेंटचे पेशंटमध्ये आहे. त्याचं आपण म्हणजे आपल्या सोयीने जसं होईल तसं होईल आणि एक स्पाईन सर्जरीचं पेशंट आहे ते पण आपल्याला करायचं आहे. तर या शिबिरासाठी सर्व तालुक्यातून आणि आजूबाजूच्या तालुक्यातून जो काही प्रतिसाद मिळाला जवळपास
सव्वाशे मीटरच्या सीरीज टी शर्ट झाले. सर्वांचे आमच्या इव्हेंटतर्फे मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो.